सी वोटरचा सर्वे सत्ताधाऱ्यांसाठी चिंतेचा आहे. देशात सत्ताधारी बहुमताचा आकडा गाठू शकणार नाहीत असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केलाय. ते कोल्हापुरात पत्रकार बैठकीत बोलत होते. माजी आमदार संपतबापू पवार पाटील यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त आज शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावर आलेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. सी वोटर्सचा सर्वे हा देशातील सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जनमत असणारा आहे. बहुमताचा आकडा सत्ताधाऱ्यांसोबत राहणार नाही असं चित्र या सर्वेतून दिसतंय. या एजन्सीनं एक प्रकारे दिशा दाखवली आहे. महाराष्ट्रातील आकडेवारी पाहता सत्ताधारी पक्षाच्या हातात सत्ता राहील असं वाटत नसल्याचा दावा शरद पवार यांनी केला. की आज जो सत्ताधारी पक्ष आहे देशामध्ये त्याचे विरुद्ध जनमत आहे आणि ते महाराष्ट्रामध्ये जे आतेवादी आहेत ते आतेवादी सत्ताधारी पक्षाच्या हातात सत्ता जाईल असं न दिसणारे अर्थात हा सर्वे रिपोर्ट आहे. यापूर्वीचे सर्वे रिपोर्ट बघितले 10 वर्षापूर्वीचे 5 वर्षापूर्वीचे तर ही जी एजन्सी आहे त्यांची ॲक्युरसी ही वेळीच यापूर्वी सिद्ध झाली. केंद्र सरकारची भूमिका लोकशाही विरोधात आहे. सरकार धर्मावर आधारित विचारधारा पुढे घेऊन जात आहे असा आरोप पवार यांनी केला. ममता बॅनर्जी यांची राजकीय भूमिका स्पष्ट आहे, मात्र केंद्र सरकार तपास यंत्रणेचा गैरवापर करून त्यांना त्रास देत आहे असा आरोपही शरद पवार यांनी यावेळी केला. केंद्र सरकार यानंतर एजन्सीचा वापर करून सतत त्यांच्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्यावर जागी घालण्याचा देणं या गोष्टी चालू आहे. पहाटेच्या शपथविधीला आता 2 वर्ष पूर्ण झाली आहेत. आता त्यावर काय बोलणार असं सांगत या प्रश्नावर बोलणं पवार यांनी टाळलं. भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांना एकत्र येऊन निवडणुका लढण्याचा आमचा विचार असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालची शिवसेना या सगळ्यांनी आम्ही एकत्र उद्या निवडणुकीला सामोरं जावं अशी आमच्या सगळ्यांची मानसिकता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या पाहिजेत. स्थानिक स्वराज्य संस्था या सर्वसामान्य लोकांशी संबंध येतो, मात्र आता तिथं सध्या लोकप्रतिनिधी नसल्यानं सर्वसामान्य लोकांचा मूलभूत अधिकार डावलला जातोय असंही पवार यावेळी म्हणालेत. या सगळ्या इन्स्टिट्यूशन की जिथे सामान्य माणसाच्या प्रश्नाचं डायरेक्ट असोसिएशन येतं आज त्या संस्थेमध्ये लोकप्रतिनिधीच नाही आहे आणि तो येण्याच्यासाठी जी काळजी घ्यायला पाहिजे ती खबरदारी घेतली जात नाही. याचा अर्थ असा आहे की मूलभूत अधिकार हा जो सामान्य माणसाचा आहे तो डावलला जातो. पत्रकार बैठकीला आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, आमदार राजेश पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील, आर के पोवार, व्ही बी पाटील, आदिल फराज, बाबासाहेब पाटील असुरलेकर, अनिल साळोखे उपस्थित होते.